या दुष्काळग्रस्त पॉडकास्ट वरती थोडीशी का होईल हिरवळ आली, मग त्यांनाच बोलव ना, मला कशाला बोलवलं? प्रियदर्शिनीला बोलवण्याचं कारणच हे की तिला बघून लोकांनी आवडत, ती काय बोलते, काय करिअर, कोणाला इंटरेस्ट. तर मला तुला असं सांगायचं होतं की तो मला आवडतो. तू कशावर फुटतेस? पिऊन पांड्याच्या मांड्या सुस्तावल्या. आपल्याच इंडस्ट्री मधल्या स्त्रीचा आवाज आपण होऊ शकत नसू तर काय उपयोग आहे याचा? नमस्कार, मी अभिषेक खणकर. आज 8 मार्च महिला दिन, पण हर कुत्ते का दिन आता है, या म्हणीनुसार आज खर तर माझा दिवस, कारण या दुष्काळग्रस्त पॉडकास्ट वरती आज थोडीशी का होईना हिरवळ आली. ओबड धोबड तोंडानंतर एक बऱ्यापैकी सुबक चेहरा आलाय, आणि तोही आलाय महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या शो मधून. सई दामणकर, प्राजक्ता माळी ह्या पॉडकास्टमध्ये आलेल्या नाही आहेत हे तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल, पण किमान एक स्त्री या पॉडकास्टवरती आली, यात आपण धन्यता मानूया आणि स्वागत करूया आजच्या आपल्या गेस्टचं, जिचं नाव आहे प्रियदर्शिनी इंदलकर. धन्यवाद. हा एपिसोड इथेच संपलाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विझोट कंपनी. आणि स्वागत करूया प्रियदर्शिनी इंदलकर हिचं. थँक्यू फॉर सच इंट्रोडक्शन. म्हणजे तुला हिरवळ म्हणणं हे तुला ऑफेन्सिव्ह वाटत? नाही, हिरवळ इज फाईन, थोडीशी हिरवळ इज नॉट फाईन. अच्छा, मग पूर्ण हिरवळ कोण आहे? ज्या इकडे यायला हव्यात अशी आमची इच्छा आहे. मग त्यांनाच बोलव ना, मला कशाला बोलवलं? नाही, तेवढा रीच नाही आहे ना अजून माझा आणि चॅनेलचा पण, तो असता तर म्हणजे काय. तर फॉर्मॅटचा तर तुला अंदाज आहेच, जे काही फालतूपणा करायचा आहे तो सिरियसली करायचा आहे आणि हसायचा नाही. हसल्यास त्याचे परिणाम वाईट होतील. आणि आजच्या पॉडकास्टची शिक्षा ही आहे की काही माणसांची यादी आहे जी क्रिएटिव्ह टीमकडे आहे, जो हसेल त्याला एक नाव दिलं जाईल, ज्या व्यक्तीला आपल्याला फोन करायचा आहे आणि ते सांगतील ते आपल्याला बोलायचं. बापरे, तर तू आत्ताच हसतेस. अच्छा, मग कधीपासून हसायचं नाही? माझा चेहराच हसत मुख आहे. व्हेरी गुड, म्हणजे आज आपल्याला खूप कॉन्टेंट मिळणार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विझोट कंपनी आणि सहन करा. तर या पॉडकास्टवर आलेल्या पहिल्या स्त्रीचा बहुमान तुला जो मिळालाय त्याबद्दल तुला कसं वाटतंय? फार काही ग्रेट वाटत नाही, कारण की दुसरं कोणी नाही मिळालं म्हणून मी आली असं. तू म्हणजे ज्या स्त्रिया तुला हव्या होत्या त्या इथे नाही येऊ शकल्या म्हणून मी आली आहे, तर हा बहुमान मला काहीच कामाचा नाही आहे. प्रियदर्शनी इंदलकर खरं तर मराठी इंडस्ट्रीतलं एक मोठं नाव, कारण इंग्लिशमध्ये लिहायला घेतलं की तर इतकं मोठं स्पेलिंग आहे. आम्ही असं ऐकलं आहे की तुला आधार कार्डऐवजी सरकारने आधार बोर्ड दिलं जो तू घेऊन फिरू शकतो. याच विनोदावर हसणार असेल ती तर म्हणजे अवघडच आहे या पॉडकास्टचं. मग शिक्षेकडे वळूया लगेच, प्रश्नच नाही पण इंट्रोडक्शन चालू आहे. नाही, याला काहीच अर्थ नाही, माझा फॉर्मॅट सुरू झाला त्यामुळे आता जायचं. तर प्रियदर्शनी इंदलकर हसले आणि त्यांच्यासाठी क्रिएटिव्ह टीमकडून अशी शिक्षा आली आहे की आई किंवा बाबांना फोन करायचं आहे आणि मला एक व्यक्ती आवडते आणि मला असं वाटतं की या वर्षभरात आपण लग्नाच्या दिशेने जाऊया असं तुला सांगायचं. अरे बाप रे, ओके. अच्छा, नाव ठरवतेस कोणाचं घ्यायचं ते? कोणाचं नाव सांग, माझंच घे मग. हे बॉय, मला तुला सांगायचं होतं की अभिषेक खणकर म्हणून एक रायटर आहे, तर तो मित्र आहे माझा. तर मला तुला असं सांगायचं होतं की तो मला आवडतो, एवढंच सांगायचं होतं. मी बोल, प्लीज ठेवू नका, प्लीज ठेवू नका.
समझ रहे हो? तुझी सुरुवात करिअरची एक बालकलाकार म्हणून झाली, म्हणजे मी जितपत ऐकलं की तू प्रायोगिक नाटकं पण करत होतीस त्या दरम्यान, आणि अफलातून नावाचा एक कार्यक्रम होता ज्यात तू म्हणजे हास्य जत्रेपेक्षाही टॉप क्लास विनोद करत होतीस आणि अभिनय करायचीस वगैरे वगैरे, तर बालकलाकार म्हणून तुझ्या करिअरची सुरुवात झाली, तो बालो की काळजी तुम कैसे लेते हो? बालकलाकार म्हणून बालो की काळजी कैसे लेते हो? नाही, मी वापरतो मामा अर्थ या कंपनीचा शॅम्पू, अतिशय ऑर्गॅनिक शॅम्पू आहे, खूप छान आहे, खूप चांगले रिझल्ट्स मिळालेत मला. त्यांची स्पॉन्सरशिप या व्हिडिओला नाही आहे, तर आमची ही हीच इच्छा आहे की त्यांनी आमच्याकडे यावं आणि आमचे काही व्हिडिओ स्पॉन्सर करावेत. बरे गेस्ट आम्हाला बोलवता येतील, कदाचित पेड गेस्ट आम्हाला बोलवता येतील. त्यासाठी तुझ्या करिअरमध्ये तू प्रायोगिक स्पर्धा केल्यास, क्लाऊन थिएटर केलंस, मायमिंग पण तू केलंयस, तू शास्त्रीय नृत्य पण शिकलीस, भरतनाट्यम, आणि हे सगळं करून सुद्धा तू प्रकाशदूतात आलीस ती हास्य जत्रे बरोबर, की जी ओळख किंवा नजरेत भरलीस तू महाराष्ट्राच्या, ती हास्य जत्रे म्हणून. मला एक तुला व्हिडिओ दाखवायचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी बऱ्याच दिवसांपासून पुणे महानगरपालिकेच्या हाती जिथे जिथे खड्डे पडत आहेत तिथे रांगोळ्या आणि हार घालून मी महानगरपालिकेचं कौतुक करतोय. हे आहेत संतोष पंडित. ओके. हे पुण्याचे काका आहेत जे उन्हातानात अनेक खड्ड्यांचे व्हिडिओ करून प्रकाशदूतात आले, आणि तू गालावरच्या दोन खड्ड्यांमुळे लोकांच्या नजरेत भरलीस. तुला असं वाटत नाही पुण्यातल्या या काकांवरती हा अन्याय? काय अन्याय? की ते इतकं मरमर करतात उन्हातानात खड्डे दाखवून, तू फक्त दोन खड्डे दाखवायचे आणि फेमस व्हायचं, सिनेमे मिळवायचे, हास्य जत्रा मिळवायचं. माझ्या खड्ड्यांमुळेच तू मला बोलवलंयस ना इथे? असू शकेल तसं. मग तू पण त्यांची माफी मागितली पाहिजेस. काकांची? तू पण त्याच्यातच सामील आहेस. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की तुझ्यापेक्षा बेटर कॅन्डिडेट ऍक्च्युली संतोष काका होते, त्यांना मी पॉडकास्टला बोलवायला? खरं तर, पण मग तुझे विनोदाचे खड्डे करतोयस, त्यांची पण त्यांनी अशीच पूजा केली असती का? तू अभिनयाच्या पलीकडे एक डबिंग आर्टिस्ट पण आहेस, जे तू सतत इंस्टाग्रामवरती पोस्ट करत करत लोकांना दाखवून देतेस. दाखवून थोडक्यात तू आवाज काढतेस? हो. मी काही नावं घेईन, त्यांचा प्लीज आवाज काढून दाखवलास तर अरे फारच आनंद होईल मला. अरे बापरे. अश्विनी भावेंचा आवाज काढून दाखव. मला नाही आहे. ठीक आहे, सुलेखा तळवळकर हिचा आवाज काढून दाखव. मला नाही आहे त्यांचे आवाज. हेमांगी कवीचा आवाज? नाही. आपल्याच इंडस्ट्री मधल्या स्त्रीचा आवाज आपण होऊ शकत नसू तर काय उपयोग आहे याचा? पण मी माझा आवाज होती, पण मी माझा आवाज होतीये ना. मी दुसऱ्यांचा आवाज होऊन त्यांची एम्पॉवरमेंट कशी होणार आहे? मी माझा आवाज झाले तर माझी स्वतःची एम्पॉवरमेंट मी करेन आणि त्याच्याने मी इन्स्पायर करेन दुसऱ्या लोकांना, असं नाही वाटत तुला? म्हणजे तू इतकी स्वार्थी आहेस की तुला फक्त तुझाच विचार करायचा आहे? हो. हसू येत असेल तर हसू शकतो. मला नाही हसू येत. अच्छा, ठीक आहे. या पलीकडचे तुझे काही छंद? निर्जीव गोष्टींना नावं ठेवणे. उदाहरणादाखल तूच सांगू शकशील का की तू कुठल्या गोष्टींना काय नाव दिलंयस? मी जे ऐकलंय ते फ्रीजला काहीतरी नाव दिलंयस, काय नाव आहे ते? शोलगट्टू. अच्छा, आणि तुझी नवीन जी गाडी आहे त्याचं काय नाव आहे? तिचं नाव इग्लू आहे. अच्छा. मला खरं तर आनंद होतो हे सगळं सांगताना, पण आता मी हसू शकत नाहीये. नाहीतर नाही, तू हसू शकतेस. नाही, मी हसले तर तू मला फोन लावायला सांगशील ना? मला शिक्षा नको आहे. बर, खूप शिक्षा झाली. तर हे नाव ठेवण्याचा जो काही गुणधर्म आहे हा पुण्यातून आलाय की काय? हा पुण्यातूनच आलाय, म्हणजे हा माझ्यामध्येच आहे. मी लहानपणी खूप एकटी राहिलेली व्यक्ती आहे, त्याच्यामुळे मी खूप माझ्या आजूबाजूच्या निर्जीव वस्तूंशी इंटरॅक्ट करता करता वाढली आहे. आणि माझ्याकडे नेहमी एक पाळीव प्राणी असायचा, साधारण 6वीपासून वगैरे, तर युजुअली मी त्यांच्याशी बोलायचे. तर मुंबईत आल्यानंतर हे जास्त झालं, कारण मुंबईत माझ्याशी बोलायला किंवा मला कोणाशी बोलायलाच असं कोणी नव्हतं. तर मी वस्तूंना नावं देणं सुरू केलं होतं. माझ्या एसीचं नाव येसू आहे, एक अशी एक मुलगी आहे नाईट स्टँड म्हणून, तिचं नाव ज्ञाना आहे. तिच्या आतमध्ये लाईट लागतो, सो ज्ञानाचा प्रकाश. तिच्या आतमध्ये लाईट लागतो. हा, मी दिस इज हे आहे ना असं मॉडेल, तर आतमध्ये लाईट लागतो आणि मग ती अशी
रात्रीचा नाईट लॅम्प आहे ना तो, तर मग तो ज्ञानाचा प्रकाश आहे, त्याच्यात मी झोपते. तुला हसू येत आहे, तुला हसू येत आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे हा विनोद आहे तुझा, पण तुला हसू आलंय. हसू मी एवढंच हसतो, मी याच्यापेक्षा हा कधी हसलो, जेव्हा कॉन्टेंट मिळाला. ठीक आहे, आता बघूया काय कॉन्टेंट मिळते. काय शिक्षा? ओके, अब मिलेगा कॉन्टेंट. ठीक आहे, तर काय शिक्षा आहे? तर शिक्षा अशी आहे की तुला माझा खूप लाडका मित्र सारंग साठेला फोन करायचा आहे आणि त्याच्याशी तुला हे बोलायचं आहे की तुला जे एवढे मिलियन्समध्ये सबस्क्रायबर्स आहेत ते तू कसे विकत घेतलेस? मी त्याला ओळखत नाही सारंगला, म्हणजे आम्ही असे वाया वाया एकमेकांना ओळखत, पण आता तो तुला चांगलंच ओळखेल. फोन लाव. माझा फोन उचलणारच नाही, त्याच्याकडे माझा नंबरच नाही. हॅलो, सारंग साठे का? नमस्कार, मी अभिषेक खणकर बोलतोय. हां, विझोट कंपनी नावाच्या युट्यूब चॅनलवरून. नाही सी, अरे कारण आपण कधी एकमेकांशी बोललो नाही होत, आपली काही ओळख नाही काही नाही. हे बघ, ते आता काही सांगण्यात पॉइंट नाही आहे. मला फक्त तुला एक प्रश्न विचारायचा होता असा की जे काही तुला सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स आहेत तुझे बाडीपचे, ते तू साधारण काय रेटने विकत घेतलेस? नाही अंडी असं काही नाही आहे, पण ठीक आहे, म्हणजे मी तुला बोलवू शकतोय ना, मग तेव्हा मी हा प्रश्न विचारतो तुला. कारण आता काय आहे, प्रियदर्शनी इंदलकर बरोबर आहे मी आणि तिने मला हा प्रश्न विचारायला लावलाय. तुला ओळख पाळख नसताना आपलं पहिलं कॉन्व्हर्सेशन हे व्हावं. ओके, तोवर थोडंसं पुढे जाऊया. फार काही हिच्याबद्दल बोलण्यासारखं नाही आहे. अर्थातच या पॉडकास्टवरती प्रियदर्शिनीला बोलवण्याचं कारणच हे की ती तिला बघून लोकांनी यावं. ती काय बोलते, तिचं काय करिअर, ह्यात कोणाला आहे इंटरेस्ट? तुला आणि तूच माहिती काढलीस सगळी, सो अपेरेंटली तुला तर इंटरेस्ट आहे. नाही 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 नाही, तसा मला इंटरेस्ट असता तर मग मी कॅमेरा सेटअप लावून कशाला भेटलो असतो तुला ना, कारण की अदरवाईज मी तुला भेटलेच नसते ना. इमोशनल डॅमेज. तुझा दुसरा छंद नावांचा आपण ऐकलं, जसं ज्ञानाचा प्रकाश तू पाडलास, तसा आम्हाला असं कळलं की तुला पॅरेडी करायला गोष्टींची खूप आवडते. असं असा काही छंद नाही आहे माझा. नाही का? कसली पॅरेडी? अच्छा, मग फुलर आणि काय होतं? ए आणा रे शिक्षा, किती तू कशावर फुटतेस? अरे अरे, किट मध्ये फुटते रे. अरे 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 अरे, तुला नामांकन मिळालंय माहितीये ना त्या सिनेमासाठी आणि तू हसतेस. हो पॅरेडी. तुला हवंय ना अवॉर्ड? ते म्हणजे किमान अपेक्षा आहे का तुला की ते तुला मिळणार आहे? हो हो, मला अपेक्षा आहे. ठीक आहे, तर क्रिएटिव्ह टीम कडून आलेली शिक्षा अशी आहे की तुला पृथ्वी प्रतापला फोन करायचंय आणि त्याला हे म्हणायचंय की तू हे असं का पसरवतोयस की आपल्या दोघांचं आहे. किती ठरवून करतोय. हॅलो, ऐक ना, हे तू असं का करतोयस पृथ्वीक? मला आपल्याबद्दलचे रुमर्स कळालेत चार ठिकाणाहून. चांगली गोष्ट आहे का मला? अरे पण तू तू कशाला असलं पसरवतोयस काहीतरी? तुला मी आवडते का पृथ्वीक? तसे नाही पसरत आहेत, पण वेगळ्या अर्थी पसरत आहेत बीपी. तुझं याच्यावर काहीच म्हणणं नाहीये. ऐक ना, ऐक ना पृथ्वी, खरंच प्रेम यार तुझ्यावर पृथ्वी. पृथ्वी ऐक ना, मी ना खणकर बोलतोय. हाय, मला एक गोष्ट सांग, तुझा प्रॉब्लेम काय रे नक्की? तू ओंकार राऊतची बायको, हिचा बाप,
तुला काय नाती निर्माण करायची रे आयुष्यात लोकांबरोबर वेगळीच? आमचं मी बघून मी तुला काय करायचं? जे महत्वाचं आपलं आहे आयुष्यात जी ठरलेली नाती तसं काहीतरी कर ना. हे बघ, तू तुला इंटरेस्ट आहे करण्यात हे तू मला सांगितलेलंस. तू आता कधी येतोयस ते आपण नंतर बोलूया, बट हा गहन विषय आहे हा चर्चेचा. ही जी काय नाती निर्माण करतोयस तू, चांगलं. हे शूट चालू आहे, तू स्पीकर वरती आहेस. तर वळूया पुढच्या सेगमेंट कडे ज्याचं नाव आहे कोण अरे इकडे. या काही चिट्स आहेत, हे तुला जर काही एपिसोड तू पाहिले असतील तर तुला अंदाज आला असेल की यातली एक चेट उचलायची, कपाळावर लावायची आणि गेस करायचं. सो प्लीज. अरे बाप रे, नाईस. मुलगी आहे, ऍक्ट्रेस आहे. ओके, मराठी आहे. मराठी, ठीक आहे. मोठ्या नॉन फिक्शनल शोचा भाग आहे ती. मोठ्या नॉन फिक्शनल शोचा भाग आहे ती. मोठा मोठा शो, त्यातली मुलगी. मीच आहे का त्या शो मध्ये? हा. ही आहे का ती? वादा दवा आहे का ती? नाही नाही, वादा दवा नाही. ओ, पण ही हास्य सत्रातली आहे. ओ, ही खूप अप्रतिम ब्रिलियंट ऍक्ट्रेस आहे. आता जर तू अ म्हणाला असतो. हो हो हो, य. ही माझी घनिष्ठ मैत्रीण आहे का? एकदम. अरे भाई भाई, खरात काकू? अच्छा, जे नाव कपाळावर दिसतंय त्यांनी हे पण लक्षात ठेवावं की घनिष्ठ मैत्रीण या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत नाही. ओके, सुवन्या नाही आहे. इशडे. खतरनाक. चालू दे हा एपिसोड, चालू दे. कडक कडक. कळलं ना रँकिंग वाईज तू कुठे येतेस हे लक्षात ठेव हा मुली. आता बोल पुढे. पण हास्य सत्रातली. हा हा, हास्य सत्रातली. शिवाली परब. अरे बाप रे, आता आलं नाव तिचं. अच्छा अच्छा, शिवाली आले ना लक्षात तुझ्या. पुरुष आहे, ऍक्टर आहे. तुला पुरुषच येत. महिला दिन विशेष. हा, तर महिला दिनाच्या दिवशी तुला महिला वयस करे जास्त नाही. अच्छा, पण अगेन वयच होत नाही फारसं असं. बर, एक आगाऊ हिंट देते मी. प्रसाद हे, ही इतकी खतरनाक हिंट होती ना, काहीही न बोलता. मस्त. पुरुष आहे. मराठी हिंदी? मराठी. ओके, वयस्कर? तरुण. मध्ये? मिडल एज. ओके. उमेश कामत? नाही, पण मी पण जशी तू प्रसाद ओक बद्दल जशी दिलीस हिंट, तशी मी पण एक तुला अभिनयवाली हिंट देत. आता जर तू नाव ओळखलंस तर जेवढा मी गोत्यात येणार आहे तेवढी तू पण गोत्यात येणार. आता बोल. फेमस आहे ना मराठी? खूप खूप, एकदम. मी काम केलं त्याच. हो हो हो, घे नाव. मला माहितच नाही तू कोणाबद्दल बोलतोय. मग तू असं का बोललीस की मी त्याच्यावर काम केलंय की नाही? मला कळतच नाहीये, मला ऍक्शन वरन कळलंच नाहीये की आहे का. समजले? आता वळूया पुढच्या सेगमेंट कडे ज्याचं नाव आहे बापूस बोंड्याची गोष्ट. तर बेसिकली हा सेगमेंट काय आहे की यातल्या चिठ्ठ्या उचलायच्या आहेत, त्याच्यात जो शब्द आहे त्यावरून एक वाक्य बनवायचं आहे, एक वाक्य मी बनवीन अशी एक गोष्ट बनवत जायची आणि हसायचं नाही. ठीक आहे, प्लीज. तात्यांचा काल फोन आला होता. ते म्हणाले नवरदेवाला लखवा मारलाय त्याच्यामुळे वातावरण तंग झालं होत. आणि वातावरणातल्या वरणात कोथिंबिरीऐवजी कुणीतरी माल घातला होता. माल वाला वरण खाऊन पिऊन पांड्याच्या मांड्या सुस्तावल्या. मला तुझ्या डोळ्यात दिसलं. वाचलो वाचलो, शिक्षा आणणार इकडे कोणीतरी शिक्षा आणणार.
पादरडवी काय पांड्याच्या पांड्या सुचतवल्या. छान छान, व्हेरी गुड. आणि तू तुझ्या विनोदावर असलीस हे बरं केलंस. तर शिक्षेस पात्र असलेल्या प्रियदर्शिनी इंदलकर यांना पण खूप पांचट हे होतं, त्याच्यामुळे तू पांचट शिक्षा देऊ शकतोस. पांचटच समजतो त्या शिक्षेला. तुला फोन करायचा आहे क्षितिश दातेला आणि तुला प्रश्न विचारायचे आहेत, असे प्रश्न की जे अनकम्फर्टेबल असतील त्याच्यासाठी. साठे दाते त्रास देतात. हॅलो, हां येतं ऐकू. हां, अरे मला तुला विचारायचं होतं, मला तुझ्याबद्दल जरा खूप साशंक गोष्टी कळल्या. तू कुठल्या तरी एका प्रोजेक्टमध्ये इन्वॉल्व झालायस आणि त्याच्यामध्ये तुझे सीन्स आहेत असं काहीतरी मला कळलं आणि तू त्याला हो म्हणालायस. काहीतरी वरनं त्या प्रोडक्शनचं नाव आहे, मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण भुवनेश नावाचा माणूस होता. तर तो मला म्हणाला की खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, खूप छान आहे आणि थोडं आपण प्रायोगिक झोन करतो आहे. तर क्षितिश त्यासाठी हो म्हटला आहे आणि तुमचं आधी बोलणं झालेलं, पण ते आता ऑन फ्लोअर येत आहे. आणि तो म्हणला की त्याच्यात तुझे म्हणजे तुझे इंडिव्हिज्युअली तुझे न्यूड सीन्स पण आहेत वाटतं काहीतरी. आय डोंट नो, पण भुवनेश असं क्लिअर कट त्याने सांगितलं आणि तो म्हटला की तू रेडी झालास गोष्ट ऐकून, तुला गोष्ट खूप आवडली, तू म्हणला मी काही करायला तयार आहे. तर त्यांनी सांगितलं की असे असे सीन्स आहेत, तर तू म्हणालास. मी तुला नंबर पाठवते, आत्ता तर ड्राईव्ह करताना नको, पण म्हणजे तू असे सीन्स करणार आहेस का? तू असे सीन्स करणार आहेस खरंच त्या फिल्ममध्ये? हा हे बघा, हा नंबर आहे, थांब चेक कर. ऐक ना, त्याला फोन कर आणि बोल त्याच्याशी. हॅलो, हे पॉडकास्ट चाललंय विझोट कंपनीच. लाईव्ह आहे सत्ता, लाईव्ह आहेस म्हणजे तू कॅमेरा लाईव्ह आहे आणि तुझा कॉल ऐकू जातो जगाला. तर आता वेळ झाली आहे शेवटच्या सेगमेंटची, ज्याचं नाव आहे खरोखरचा सिरियस सेगमेंट. बेसिकली तुला कुठल्याही आतापर्यंत जो फालतूपणा झाला तो झाला, पण या पलीकडे जाऊन तुला काही सिरियसली बोलायचं आहे, काही मांडायचं आहे, काही व्यक्त व्हायचं आहे, जे तू सिरियसली बोलू शकतेस आणि लोक सिरियसली ऐकतील. इट इज युअर सेगमेंट आणि द स्टेज इज ऑल युअर्स. मला वुमेन्स डेच्या निमित्ताने सगळ्यात आधी तर तुला हॅपी वुमेन्स डे करायचं आणि तुझ्यातल्या स्त्रीला हॅपी वुमेन्स डे. थँक्स यार, थँक्स यार. आणि मला त्यानिमित्तानेच बोलायला आवडेल हे की फेमिनिझमवरती खरं तर खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, किंवा वुमेन्स डेच्या बाबतीत पण खूप काही बोलण्यासारखं आहे. पण इक्वॉलिटीचा जेव्हा विषय येतो तेव्हा युजली असं कम्पेअर केलं जातं की याच्या पुरुषांकडे एवढी ताकद आहे, स्त्रीकडे एवढी ताकद आहे, किंवा म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ किंवा इतर बऱ्याच गोष्टींबद्दल बोललं जातं. पण प्रियांका चोप्राचा एक खूप छान व्हिडिओ मी पाहिला होता, द इक्वॉलिटी इज नॉट अबाउट की आपण फिजिकली किती इक्वल आहोत. मुळात इक्वॉलिटीचा मुद्दा हा अपॉर्च्युनिटीजबद्दल येतो असं मला वाटतं, की इक्वल अपॉर्च्युनिटीज मिळणं, जेंडर स्पेसिफिक अपॉर्च्युनिटीज नसणं इज इक्वॉलिटी आय थिंक. आणि ह्याच्याबद्दल अवेअरनेस वाढणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, सीईओ म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर पुरुष येतो की स्त्री येते? पुरुष येतो. दिस इज वेअर द इनइक्वॉलिटी इज रूटेड इन अस. किंवा अशा बऱ्याच स्पेसिफिकेशन्स आहेत की होम मेकर असं म्हटल्यावरती पटकन बाईचा चेहरा समोर येतो. असे बरेच काय म्हणता येईल जेंडर स्पेसिफिक रोल्स झालेत नकळत या सगळ्या एवढ्या वर्षांमध्ये. तर कुठलाही रोल हा जेंडर स्पेसिफिक न राहता तो दोन्ही जेंडरसाठी, रॅदर सगळ्या जेंडरसाठी ओपन व्हावा इज द रिअल इक्वॉलिटी. आणि या वुमेन्स डेच्या निमित्ताने एवढंच म्हणेन
की इक्वालिटी जेव्हा येईल तेव्हा विमेनना एम्पॉवर करायची गरज नाही पडणार, कारण तुम्ही ऑलरेडी त्यांना इक्वल समजत असाल. सो लेट्स ट्राय अँड क्रिएट अ वर्ल्ड वेअर एव्हरी वन कॅन बी इक्वल, इक्वली ट्रीटेड. वेल सेड. ओके, खरंच मजा आली मला यू सेईंग थिंग्स अबाउट विमेन आणि तुझे काय म्हणतो तुझा दृष्टिकोन किंवा तुझे पॉइंट ऑफ व्ह्यूज. आय रिअली लाईक्ड इट. म्हणजे एक असा होलसम फील आला आता मला विचार करता या एपिसोडचा. पण ह्याच्या पलीकडे जाऊन तुला काय वाटलं, कसं वाटलं या पॉडकास्टवर येऊन? पण मला जेन्युइनली मज्जा आली आणि आय एम सो ग्लॅड की आय एम द फर्स्ट वुमेन ऑन दिस शो, कारण हा शो अशी बाईजीने मला घाम फोडला. कारण की ह्याचे अनेक एपिसोड्स होणार आहेत आणि याहून अनेक बेटर, भारी, उच्च दर्जाचे काही खाली पण जाऊ शकतात कारण हा खूप भारी झाला एपिसोड, पण याचे अनेक एपिसोड्स होणार आहेत आणि याचं एक फॅनबेस तयार होणार आहे. सो आय एम ग्लॅड की पहिली मुलगी मी आहे, मी सुरुवात करते या चेअरला हॉटनेस देऊन. सो पुढच्या मुलींनो, विझोट कंपनीला सबस्क्राईब करा, जेवढे जास्त सबस्क्रायबर्स तेवढे जरा बेटर प्रोडक्शन व्हॅल्यूज आपल्याला दिसतील, थोडी जरा अजून मऊ चेअर मिळेल पुढच्या मुलींना. आणि खूप 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 प्रेम द्या ह्या माणसाला, ह्या चॅनलला, ह्या सिरीजला. आणि तुम्ही हसला असालच, आधीचे एपिसोड जाऊन बघा, ते पण खूप फनी आहेत. पुढचे एपिसोड येणार आहेत ते तुम्हाला कळावेत यासाठी बेलायकन दाबा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्सचा पाऊस पाडा, कॉन्ट्रोवर्सी बनवा आणि याला फेमस करा रे, याचं करिअर घडवा काय ते. ठीक आहे, धन्यवाद.